छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। जोरात आहे यावर्षी हंडी, जोरात आहे ना। मी सकाळपासून फिरतोय सगळीकडे, पण प्रचंड उत्साह, जल्लोष, जोश सगळीकडेच पाहायला मिळतोय। गेले 2 वर्ष आपण कोविडमुळे, निर्बंधांमुळे आपले उत्सव महोत्सव इच्छा असून देखील आपल्याला साजरे करता आले नाही, परंतु या वर्षी मात्र सगळ्यांनी ठरवलं की सगळे उत्सव जोरात करायचे, आपली संस्कृती आपली परंपरा पुढे न्यायची, आणि त्याप्रमाणे या वर्षी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे सदिच्छांमुळे या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, धर्मवीर आनंदगे साहेबांच्या शुभेच्छांमुळे आज आपण या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन केलं, आणि हे सरकार तुम्हा आम्हा सर्वांचं आहे, सर्वसामान्य माणसाचं आहे। आज सगळ्यांनाच वाटतंय की हे सरकार आपलं आहे, आणि म्हणून आपल्या सरकारमध्ये जे लोकांचं आहे, सर्वसामान्य जनतेचं आहे, मग अशा सरकारमध्ये ज्या काही तुमच्या अपेक्षा ज्या आहेत, तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहे, ज्या मागण्या आहेत, त्या पूर्ण सरकारने नाही करायच्या तर कोणी करायचे? हा विचार आम्ही केला आणि एक बैठक घेतली। येणारा गणपती उत्सव देखील मोठ्या दणक्यात साजरा होणार आहे, गणपती उत्सव असेल, दयांडी असेल, नवरात्रोत्सव असेल, इतर सर्व आपले सण उत्सव असतील, सर्व धर्मियांच्या सर्व समाजाचे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे झाले पाहिजे, ही भूमिका सरकारने घेतली। आणि पहिल्याच बैठकीमध्ये गणपती उत्सवासाठी ज्या परवानग्या लागतात त्या एकाच दिवशी देण्याचा निर्णय आम्ही करून टाकला। त्यांना सांगितलं, अरे फायर ब्रिगेडकडे जाणार, मीटर लावायला इलेक्ट्रिक डिपार्टमेंटकडे जाणार, तिकडे महापालिकेत जाणार, हे काही मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत हे आपला वेळ काढून हे उत्सव साजरे करत असतात। जसं लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्यामध्ये स्वराज्याच्या पूर्वी आपल्या सगळ्यांना एकत्र करण्यासाठी तो उत्सव सुरू केला, आणि म्हणून हे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठली अडचण त्रास होता कामा नये म्हणून एकाच ठिकाणी सर्व परवानग्या देऊन टाका। त्याचबरोबर मंडपासाठी देखील घासाघीस करू नका, मंडपासाठी किती पैसे मिळतात, मिळून मिळून मिळणार किती परवानगीसाठी, ते सगळे पैसे माफ करून टाका, तेही माफ केले। आणि त्यानंतर हे आली दयांडी आपली, गोविंदा आला। खरं म्हणजे गोविंदा म्हणजे आपली ठाणे म्हणजे गोविंदाची म्हणजे पंढरी आहे। धर्मवीर आनंदगे साहेबांचा विशेष उल्लेख या ठिकाणी करावा लागेल। धर्मवीर आनंदगे साहेबांनी सगळे उत्सव सुरू केले, त्याला महोत्सवाचं रूप प्रदान केलं, आणि त्यामध्ये दयांडी उत्सव देखील हा मोठा उत्सव आहे, एकजुटीचा उत्सव आहे, एकीचा उत्सव आहे, हा सांघिक खेळाचा उत्सव आहे, आणि असा उत्सव मोठा भव्य दिव्य झाला पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा होती। आणि आज आपण पाहता इथे हजारो गोविंदा इथं उपस्थित आहे। तुमचं सगळ्यांचं मी मनापासून या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून स्वागत करतो, आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा मी देतो।
तुम्ही दयांडी आज भरपूर दयांड्या तुम्ही गोविंदाने फोडल्या असतील, सात तर, सात तर, आठ तर, नऊ तर, पण आम्ही लोकांनी देखील दीड महिन्यापूर्वी एक मोठी दयांडी फोडली होती. पन्नास पन्नास थरांची मोठी दयांडी फोडली. याच्यामध्ये एक गोविंद इकडे आहेत आणि दुसरा इकडे आहे. तशी अवघड दयांडी होती ना ती, पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छामुळे दयांडी हंडी फुटली आणि सर्वसामान्यांचं सरकार या राज्यात स्थापन झालेलं आहे. आणि म्हणून या पुढे जे जे निर्णय सरकार घेईल ते जनतेच्या हिताचे असतील, तुमच्या हिताचे असतील, सर्वसामान्य माणसाचे असतील. प्रताप सरनाईक यांचं मी मनापासून अभिनंदन करीन की त्यांची चिकाटी खूप आहे. त्यांनी मला जेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो तेव्हापासून, पालकमंत्री होतो तेव्हापासून त्यांनी पाठपुरावा केला की या राज्यामध्ये दयांडी उत्सव जोरात साजरा झाला पाहिजे म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करा. माझ्या हातात तेव्हा नव्हतं म्हणून मी केल करू शकलो नाही, परंतु जेव्हा माझ्या हातात आल्यानंतर पहिला निर्णय सुट्टी देण्याचा घेऊन टाकला. आणि यापूर्वी देखील गोविंदा आपले अपघात होतात, गोविंदा पडला, काही लोकांचे दुर्दैवी मृत्यू होतात, त्याच्या घराची ससे वलपट होते, त्यांची कुचंबना होते, गैरसोय होते, आणि जे गोविंदा अपघात होतात त्यांना जखमी होतात, जायबंदी होतात, त्यांना देखील उपचारासाठी तकतक करावी लागते. आणि मग आम्ही ठरवलं काल की जे गोविंदा जखमी होतील त्यांचा सर्व उपचार सरकार मोफत करेल आणि त्यासाठी 10 लाखाचं विम्याचं कवच आपण दिलंय. कुणाचाही अपघात होऊ नये, कुणी जखमी होऊ नये, अशीच आपला आपला खेळ असला पाहिजे. तुम्ही गोथर लावताना काळजी घ्या, प्रत्येक पथकाने आपल्या गोविंदाची काळजी घेऊन हा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची त्यांची मागणी होती की या ठिकाणी हा जो गोविंदा आहे हा साहसी खेळामध्ये त्याचा समावेश झाला पाहिजे, साहसी खेळाचा त्याला दर्जा मिळाला पाहिजे. माझ्या हातात अधिकार आल्यानंतर तो काल कॅबिनेट विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये तोही निर्णय घेऊन टाकला. आणि म्हणून पुढच्या वर्षापासून प्रो गोविंदा प्रो कबड्डी प्रमाणे मोठं आयोजन, त्याचा पुढाकार देखील आमदार प्रताप सरनाईक घेतील आणि या गोविंदाला देखील एक उच्च दर्जा स्टेटस प्राप्त होईल. आणि जे नोकरीमध्ये शिक्षणामध्ये जे 5% स्पोर्ट्स मध्ये आरक्षण मिळतं ते देखील गोविंदांना लागू होऊन जाईल. तुम्हाला मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणखी बऱ्याच ठिकाणी जायचं आहे, गोविंदा इकडे आहेत, ते नाही थर लावायचे आहेत. इथे मगाशी आपले कुठे नयन फाउंडेशनची मुलं इथे उपस्थित आहेत बऱ्याच वेळापासून. बिचार दिव्यांग आहेत, अंध आहेत, त्यांचं मी देखील मनापासून स्वागत करतो. त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आयोजनाबद्दल पूर्वेश सरनाईक, व्यंग सरनाईक, त्यांची पूर्ण टीम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि प्रताप सरनाईक यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, ह्या देशातील सगळ्यात जुने, आपण नाव ऐकलं असेल परंतु पहिल्यांदा बघितलं असेल, अब्बास मस्तान, मोठे प्रोड्युसर डायरेक्टर, त्यांचं फक्त आपण नाव ऐकत होतो पण हेच अब्बास मस्तान आहे. आपल्या हस्ते त्यांचा सत्कार व्हावा अशी माझी इच्छा आहे. अब्बास.